नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी जोर धरू लागली आहे. क्रांती दिनानिमित्त सोमवारी मशाल मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचंच नाव लागल्याशिवाय ही ज्योत थांबणार नाही अशी चेतावणी या मशाल मोर्चातून दिली आहे. त्याअंतर्गत रायगड, ठाणे तसेच ठिकठिकाणी सोमवारी मशाल मोर्चा काढण्यात आलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिवा पाटील यांचे नाव देण्यात यावे ही मागणीसाठी सोमवारी क्रांती दिनानिमित्त जासई येथून मशाल मोर्चा काढून राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय. त्याअंतर्गत मोरावे, वहाळ, कोपर, खारघर, खांदा कॉलनी, मोठा खांदा, नवीन पनवेल, ओवेपेठ, खुटुक बांधन, तळोजे, पाचनंद, पेठाली, डेरवली, कळंबोली, काळुंद्रे, पोदी, भिंगार तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मशाल मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात दिवा पाटील साहेब अमर रहे, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, नवी मुंबई विमानतळाला फक्त दिवांचंच नाव अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.